28 तारखेला मी विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर उत्तरमधून शिवसेना या पक्षातर्फे उमेदवाराचा अर्ज दाखल करतोय। महायुतीमध्ये उमेदवारांची देवाणघेवाण हा एक विषय आहे, पण तो कधी आहे? एखाद्या मतदारसंघामध्ये जर उमेदवार सक्षम नसेल तर, आणि खासदार धनंजय माळी हे प्रयत्न करतात, पण या ठिकाणी मी सक्षम आहे। दोन वेळा या मतदारसंघाचं विधानसभा सदस्य म्हणून नेतृत्व केलेलं आहे, आणि पराभव झाल्यानंतर न थांबता गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या पद्धतीने तयारी या ठिकाणी केली आहे। मुख्यमंत्री मोदींनी मला या ठिकाणी बळ दिलेलं आहे। काल मुख्यमंत्र्यांनी त्यांना हेच सांगितलेलं आहे की खासदार माडिक साहेब आपल्याला राजेश क्षीरसागरने निवडून आणायचे, आणि मला जो त्यांनी आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे 28 तारखेला मी उमेदवारीचा अर्ज दाखल करतो। स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटो बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना। संसदीय नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे चिरंजीव खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्यावर झालेल्या अंतिम चर्चेनुसार 28 तारखेला मी विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर उत्तरमधून शिवसेना या पक्षातर्फे उमेदवाराचा अर्ज दाखल करतोय। महायुतीमध्ये उमेदवारांची देवाणघेवाण हा एक विषय आहे, पण तो कधी आहे? एखाद्या मतदारसंघामध्ये जर उमेदवार सक्षम नसेल तर, आणि खासदार धनंजय माळी हे प्रयत्न करतात, पण या ठिकाणी मी सक्षम आहे। दोन वेळा या मतदारसंघाचं विधानसभा सदस्य म्हणून नेतृत्व केलेलं आहे, एकदा थोडक्यात पराभव झालेला आहे, आणि पराभव झाल्यानंतर न थांबता गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या पद्धतीनं तयारी या ठिकाणी केली आहे। मुख्यमंत्री मोदींनी मला या ठिकाणी बळ दिलेलं आहे, आणि त्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन जाणं हा महायुतीचा एक धर्म असल्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्री मोदींनी त्या ठिकाणी सर्वांना समजून सांगितलेलं आहे। 4 दिवसापूर्वी खासदार धनंजय माळी, त्यांचे चिरंजीव कृष्णराज माळी, नाना कदम हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले होते, त्यानंतर माझी देखील सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट झाली। त्या बैठकीमध्ये यांना बरोबर घेऊन जाणं एवढंच ठरलं। काल पुन्हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना हेच सांगितलेलं आहे की खासदार माडिक साहेब आपल्याला राजेश क्षीरसागरने निवडून आणायचं आहे, आणि आपण बरोबर राहिलं पाहिजे, हीच भूमिका काल देखील त्यांची आहे। आणि मला जो त्यांनी आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे 28 तारखेला मी उमेदवारीचा अर्ज दाखल करतो। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा।